आणि जमलेला मित्र परिवार यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की मला इथं श्रीरत्न शोभा या क्षेत्रामध्ये मला जो येऊन मानसन्मान दिला तुम्ही आणि बोलवलं, कारण मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा इथे आलो आहे, पण इथं आल्यानंतर असं वाटत नाही मी पहिल्यांदा आलो आहे, कारण इथले जे मित्र परिवार भेटतोय ते असं त्यांच्या सोबत मी नेहमीच वावरत असेल असं माझं वातावरण आहे. आज जो कौतुक सोहळा आहे मिथुन चव्हाण या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर हा एक अशिक्षित गरीब कुटुंबातला मुलगा आहे, पण आज जमलेला सर्व मित्रपर्यंत एक सांगतो, एक गदा मिळवली, ही गदा घेऊन फोटो काढण्यासाठी बरेच जण पुढे येतात, पण ती गदा कशी मिळवली आणि ती गदा मिळवण्यासाठी किती परिश्रम घ्यायला लागतात हे थोडक्यात आपण दंगल पिक्चर बघितला होता. त्या दंगल पिक्चर तो पिक्चर आहे, त्याला 3 तासाचा कॅरेक्टर करायला पैसे मिळतात, पण इथं खऱ्या अर्थाने पैसे घालावे लागतात, कारण पैलवानाचा खुराक हा अतिशय कठीण असतो, त्याचं खाणं हे सामान्य माणसापेक्षा जास्त असतं, कारण त्याच्या अंगामध्ये रक्त टिकावी म्हणून त्याचा खुराक एकदम उच्च प्रतीचा असतो, साजूक तूप खारीक आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या गोष्टी एखाद्या सामान्य माणसाच्या आरोग्याच्या बाहेर असतात. भल्या पाट्या उठून व्यायाम करणं, शरीर यष्टी कमवणं, नंतर कुस्तीला उभं राहणं, फळावर जिंकणं, नंतर ट्रॅक्टरवरून उभं राहणं, या गोष्टीचा जो कालखंड आहे ना तो खूप मोठा असतो. तर माझं सर्व मित्रांना एक म्हणणं आहे की खेळ हा कुठलाही असू दे, खेळामध्ये तर तुम्ही बाप झालात ना, तर एक म्हणतात ना सचिन तेंडुलकर हा खेळाचा बाप होऊन क्रिकेटमधनं खेळाचा देव झालाय, तसं तर महाराष्ट्रातल्या पावन भूमीमध्ये खूप सारे मधलं झालेत, त्यामध्ये सांगलीचं प्रभुत्व खूप आहे या क्षेत्रावरती, कोल्हापूरचं आहे, पण खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यामधून बरेचशा तालमे असे आहेत की त्या तालम्यामध्ये अर्थसहाय्य मिळत नाहीये. व्यासपीठावर मी बघितलं की बीजेपीचेही लोक आहेत, राष्ट्रवादीचे बरेच जण आहेत, त्यांनी सांगितलं आपापल्या नेत्यांकडं दत्तक घेतलेलं म्हणून सांगितलं, धुमाळ भाऊंनी सांगितलं, माझं एक म्हणणं आहे की त्याच्यामध्ये शिफारस करून मिथुन चव्हाणना खऱ्या अर्थाने गरज असल्यामुळे तुम्ही त्याला पाठपुरावा करा, आणि खऱ्या गरीबाचं एक म्हणतात ना एक महाराष्ट्र लेवलला नाव होत्या, पुढे जाऊन यशाची त्यांनी जी पहिली पायरी गाठलेली आहे आज स्थानिक लेवलला, तर पुढे जाऊन तो महाराष्ट्रावर नाव करेल, महाराष्ट्रावर देशाचं नाव करेल, आणि उरलं मातीचा खेळ त्याचा बॅडमिंटनचा याच्यामध्ये याच्यावरती होतं चटईवरचं जे असतं म्हणतात तो, तर त्यामध्ये कसं असं दोन्हींमधला प्रकारमध्ये खूप फरक आहे, आणि जो मिथुन करतो ना यामध्ये कसरत खूप लागतीये, तर त्याची आर्थिक बाजू तर ते पाठबळ मिळालं सर्वांकडून तर नक्कीच तो पुढे येईल. आणि उरला खासबा जाधव, आपल्या देशामध्ये खासबा जाधव दाबिंद दारा सिंग यांचे नाव खूप हे होते, पण आज एक गोष्ट बोलतो मिथुनचा सर्वजण कौतुक करतात, पण कौतुकासोबत ना उद्यापासून त्याला खऱ्या अर्थाने मदतीची पण गरज द्या, कारण कसं कार्यक्रम संपला प्रत्येक जण निघून जाते, शेवटी मिथुन एकटा राहील, जे मेडल मिळतात जे गदा मिळतात त्या धुळ कातनं बसण्यापेक्षा त्याच्यातल्या गुणांना वाव देऊन सपोर्ट करून त्याला आता पुढे ढकललं तर खऱ्या अर्थाने मला वाटतं वीरच्या जागी त्या वीर खऱ्या वीराचा एक सन्मान झाल्यासारखं वाटेल. एवढंच मी शोभ बोलतो आणि मला बोलायला सांगितलं याबद्दल सर्वांचे आभार मानतो.